गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। चार दिवसापूर्वी मुंबईच्या व्हीपी रोड परिसरातून एका 9 महिन्याच्या लहान मुलीचे अपहरण झाले होते। या संदर्भात मुलीच्या आई वडिलांनी मुंबई व्हीपी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। याबाबत मुलीचा आणि संशयित महिलेचा फोटो सर्व पोलीस ठाण्यात देण्यात आलाय। सदर महिला आणि ही माहिती कळताच सांगलीतील विश्रामबाग पोलिसांना याबाबत सर्वत्र तपास सुरू केलाय। सांगलीतील गोकुळ नगर या रेड लाईट परिसरातील विश्रामबाग पोलिसांनी छापा टाकून आरोपी भाग्यश्री पाटीलला अटक केली आहे। या आरोपी भाग्यश्री पाटीलकडून सदर 9 महिन्याच्या मुलीची सुटका केली आहे। या बाबाचा पुढील तपास मुंबई पोलीस करणार आहेत। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत।